गणेशोत्सवाचा माहोल आहे. न्यूज 18 लोकमतच्या बाप्पाच्या दरबारात विविध राजकीय मंडळी येत आहेत. आज काही चेहरे असे आहेत जे विविध पक्षांमधले आहेत. दोघांनी एकत्र येऊन आज दर्शन घेतलेलं आहे बाप्पाचं. आपल्यासोबत पंकजाताई मुंडे आहेत आणि जितेंद्र आव्हाड आहेत. जितेंद्रजी, महाराष्ट्राच्या राजकारणात दुर्मिळ असं चित्र झालं आहे. खूप एकमेकांच्याबद्दल कटुतेची भावना असणारं राजकारण आपण सगळेजण गेल्या काही दिवसात बघतोय. आज मात्र दोघांनी वेगळ्या पक्षातले आहात, विचारधारा वेगळी, सगळं तरी सुद्धा दोघांनी एकत्रित आरती केलेली आहे. काय भावना आहे? हा बाप्पाने ठरवून योगायोग झाला ना. हा हा, तुम्ही मला वेगळं बोलवलं तर ताईला वेगळं बोलवलं होत. हा, पण बाप्पाने एकत्र आणलं दोघांना. पण राजकारणात काही योगायोग असतात. असं आहे की ह्यांचे वडील म्हणजे तुम्ही जे म्हणाल ना कटुता, त्याच्यावरती हा माणूस होता. शरद पवारांच्या नंतर जर लोकनेता म्हणून कोणाला बघायचं असेल तर ते गोपीनाथ म्हणणे. मी माझ्या आयुष्यातला एक छोटा प्रसंग सांगतो जो महाराष्ट्रात कोणालाही माहीत नाही. त्यांच्या माझे पहिल्यापासून संबंध चांगले होते. मी त्यांच्यावर घरावर मोर्चा नेऊन सुद्धा, हे मी 96-97 गोष्ट सांगतो जेव्हा मी युथ काँग्रेसचा अध्यक्ष होतो महाराष्ट्राचा, 2001 त्यांचा फोन आला 8 की जितेंद्र तुला मी आमदार करायचं ठरवलं आहे, तुला MLC तिकीट देणार, मी तुला निवडून पण आणणार. माझं आणि प्रमोदचं बोलणं झालं आहे आणि प्रमोद संध्याकाळी मातोश्रीची परमिशन घेऊन येईल. बर, तू बायकोशी बोल आणि बायकोला माझे सासरे आणि ते एकमेकांना ओळखायचे. तर मी फोन ठेवून दिला. मी त्यांना काहीच बोलू शकत नव्हतो. मी म्हटलं मला हे काय जमणार नाही, तूच त्यांना फोन करून सांग. माझी त्यांना फोन करायची पण हिंमत नाही. पण त्यांना लवकर सांग, कारण का ते जर एक पाऊल पुढे गेले तर मग मला मागे घेता येणार नाही. घेऊन थांब. 1-2 गेल्यानंतर त्यांनी फोन केला की साहेब तो तुमच्याशी बोलणारच नाही, बोलू शकणार नाही, तो शरद पवारांना आणि त्यांच्या विचारांना कधीही सोडणार नाही, त्याच्यामुळे तुम्ही बोललात त्याच्याबद्दल आमच्या घरात आनंद आहे, पण तो ही गोष्ट करूच शकणार नाही. आमदारकी सोडली? नाही, आमदारकी सोडली नाही. आमदारकी ते द्यायला तयार होते. नाही, पण ह्याच्यातलं हे काय तर प्रेम किती, की माझा काय त्यांचा संबंधच नाही, राजकीय नाही, काही नाही, काय नाही, काय नाही. पण एक वरती येणाऱ्या कार्यकर्त्याला जर आपण पुढे आणण्याची ताकद आहे आपल्यामध्ये, ते त्याला आपण आणूया. हे गोपीनाथ मुंडे होते. आणि आज महाराष्ट्राला सांगतो की आजच्या राजकारणात, हे आजच्या राजकारणात नाहीच, आजच्या राजकारणात गोपीनाथ मुंडेंसारखा माणूसच नाही आहे. शरद पवार आणि गोपीनाथ मुंडे होणं हे फार 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 अवघड आहे. सूड म्हणजे काय, त्रास देणं, लोकांना सतावणं, हे आजच्या राजकीय जीवनाचं ममत्व झालंय. या दोघांच्याही मनामध्ये तसं कधीच नसायचं. मला तर किती, मी त्यांच्या विरोधात असताना TV आम्ही एक दुःखांविरुद्ध बोलत असताना कधीही या माणसाने माझ्यावर राग ठेवला नाही. किंबहुना म्हणजे शरद पवार खूप परती आहेत असे बाहेर आले की गळ्यात हात टाकायचे, का रे जितेंद्र. म्हणजे आजही त्यांची आठवण आली तर डोळ्यात अश्रू येतात. मला वाटतं हीच ब्युटी आपल्या राजकारणाची, आणि ब्युटिफुल माणसं गेली आपल्या राजकारणातून, हे दुर्दैव आहे. आता ह्याला पर्याय नाही, कारण इथे कोणी कायमचं राहायला आलेलं नाही. कोणी किती श्वास घेऊन आले तेवढे श्वास घेऊनच ते इथे जगतं. फक्त ते प्रत्येक श्वास सामान्य माणसासाठी, आपल्या अशा कामासाठी त्यांनी खर्ची घातले की आज त्यांना जाऊन 10 झाले तरी कुठल्याही पक्षाच्या कुठल्याही जातीच्या भिंती लोक न ठेवता त्यांच्याविषयी भरभरून बोलतात. हे माझं भाग्य आहे की मी त्यांच्या पोटी जन्मले, आणि बाप्पांचा आशीर्वाद आहे की अशा वेळी असा योग येतो, आणि एखादा असा एक योग येतो की जितेंद्रजींनी मी एका कार्यक्रमासाठी म्हणून इथे योगायोगाने एकत्र आलो. तर मुंडे साहेबांनी असे लोक नक्कीच कमवले. ते राजकारण त्यांनी कधीही राजकारण हे कोणाला ओरखडणारं केलं नाही. नक्कीच तो काळ तसाच होता, तेव्हा तसं राजकारण करणंही खूप सहज शक्य होतं, ते परिस्थिती वेगळी होती. मला वाटतं बाप्पांना दोघांनी काहीतरी नक्की मागितलं असेल. 2 तुमची अग्निपरीक्षा आहे. खरं तर ह्या सगळ्यात तुम्ही काय मागितलंय बाप्पांकडे, काय सांगू शकाल? महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये द्वेषाची भावना जी जन्माला आली आहे आणि त्याच्यातनं सूड घेण्याची भावना जी आली आहे ती नाहीशी कर बाप्पा, त्याच्याने अनेक घरसंसार उद्ध्वस्त होतात.
पुन्हा सत्तेची काही मागणी? सत्ता ही जनमताच्या जोरावर आहे. उगाच आमच्या 45 येतील असं म्हणणारा मी माणूस नाही आणि मी भविष्यही सांगत नाही. प्रयत्न करायचे, जनमत ज्याच्या बाजूने आहे त्याला सत्ता मिळेल. गेल्या वर्षी मी तुम्हाला प्रश्न विचारला होता की बापांकडे काय मागितलं, बापाने यावेळेस तुम्हाला सभागृहात पोहोचवलेलं आहे. आता मागताही आता बापांनी बसवलेलं आहे. पण ऍक्च्युली सभागृहात बसणं हा इतका मोठा योग म्हणजे आहेच आहे ना की संवैधानिक राजकारणात आहे, पण मला गेल्या 5 वर्षात जे अनुभव बापांनी दिले ते माझ्यासाठी फार महत्वाचे आहे. त्या अनुभवांमुळे मी आहे आणि त्या अनुभवांमुळेच हे संवैधानिक पद आहे. ते अनुभव, त्या अनुभवांना फेस करणं, त्यांना खेटणं आणि हे सगळं चालत असताना स्वतःमध्ये बदल न होऊ देणं. कारण एका मोठ्या, फार मोठ्या फिल्म प्रोड्युसर डिरेक्टर आहेत, ते मला एका गणपतीत योगायोगाने भेटले. ते मला असं म्हणाले, तुम्हाला माहिती आहे का, जेंटलमॅन राजकारणात असतो ना तसे तुम्ही जेंटल वुमन आहे. तर मी म्हटलं, जर मला चॉईस आहे की मला स्वतःला बदलायचं आहे आणि राजकारणाला बदलायचं, म्हणजे राजकारणात काही घ्यायचं आहे आणि स्वतःला बदलायचं आहे, या दोन्हीपैकी एक निवडायचं असेल, तर मी कधीही स्वतःला नाही बदलणार. मी ते एखादी गोष्ट तशीच ठेवेन, सोडून देईन. तर हे धैर्य बाबांच्या संस्कारामुळे आणि बाप्पाच्या आशीर्वादामुळे आलं आहे. हे धैर्य असंच राहू दे हे बाप्पांच्या चरणी प्रार्थना करते. आणि आपला रंग परिस्थितीमुळे कधीही बदलत राहू नये एवढीच परिस्थिती करते. नक्कीच, दोघांनाही खूप साऱ्या शुभेच्छा. ज्या ब्युटीबद्दल बोललो, महाराष्ट्राच्या राजकारणाची ही कायम ब्युटी राहिली आहे. विरोधी विचार असला तरीसुद्धा आपण एकमेकांचा सन्मान करणं, आणि गणपती बाप्पा आपल्याला तेच शिकवतो, एकमेकांच्या घरी जाणं, एकमेकांना शुभेच्छा देणं आणि ते मंगलमय वातावरण. मला वाटतं आणि त्याच्यामुळेच विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे ही जोडी महाराष्ट्राच्या राजकारणात अजरामर झाली. दो हंस का जोडा म्हणजे सुशील कुमार शिंदे आणि विलासराव देशमुख, पण ही मैत्री ही अजरामर आहे आणि हीच खरी ब्युटी आहे. खूप खूप धन्यवाद, तुम्ही जोडी लोकमतशी सविस्तरपणे बोललात त्याबद्दल आणि बाप्पाच्या दर्शनासाठी तुम्ही आलात त्याबद्दल. थँक्यू.